सर्वांना नमस्कार। शैक्षणिक सर्वेक्षण 2021-22 टप्पा क्रमांक 1 हा सातारा जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने राबवला जाणार आहे ते आपण पाहूयात। हा टप्पा दिनांक 12 डिसेंबर 2021 या दिवशी होणार आहे। याची वेळ आहे 9 ते 12। हे सर्वेक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटण, जिल्हा सातारा व शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतले जाणार आहे। हे जे ऑनलाईन एज्युकेशन सद्यस्थितीची तपासणी केली जाणार आहे हा सर्वेक्षणाचा पहिला टप्पा आहे। या सर्वेक्षणाचा हेतू आहे तो ऑनलाईन एज्युकेशनची सद्यस्थिती तपासणी। तर याचा कालावधी आहे रविवार दिनांक 12 डिसेंबर 2021 आणि हे सर्वेक्षण 3 तासामध्येच, म्हणजेच याची वेळ आहे 9 ते 12 या वेळेमध्येच होणार आहे। तर हे सर्वेक्षण कोणाचे होणार आहे? सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थातील, जिल्हा परिषद व नपा शाळातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण होणार आहे। यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या आपण सर्वप्रथम समजून घेऊ। ही चाचणी किंवा परीक्षा नसून हे एक शैक्षणिक सर्वेक्षण आहे। यामधून प्राप्त माहितीचा उपयोग विद्यार्थ्याची शैक्षणिक सद्यस्थिती आणि शिकण्यातील अडचणी समजून घेऊन कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी केला जाणार आहे। त्यामुळं अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त व्हावी यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत। म्हणजे ही चाचणी नसून हे एक फक्त सर्वेक्षणच आहे। सदरचे सर्वेक्षण हे फक्त जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळा, म्हणजेच फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्येच होईल। खाजगी व्यवस्थापनाच्या कोणत्याही शाळांचा या सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आलेला नाही, त्यामुळे खाजगी शाळांनी जी लिंक आहे ही लिंक भरू नये। सर्वेक्षणाची लिंक ही रविवार दिनांक 12-12-2021 रोजी 9 ते 12 या कालावधीतच सुरू राहणार आहे। यानंतर ही लिंक बंद होणार आहे। लिंक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत वेळेपूर्वी पोचली तरी ही लिंक दिलेल्या वेळेच्या मर्यादेतच ओपन राहणार आहे, म्हणजे 9 ते 12 या वेळेतच चालू राहील, नंतर लिंक बंद होईल। हे काळजीपूर्वक लक्षात घेणे गरजेचे आहे। जरी लवकर आली तरी ती चालू होणार नाही आणि वेळेनंतर ही पुन्हा आपण तो फॉर्म सबमिट करू शकणार नाही, त्यामुळे ही लिंक 9 ते 12 या वेळेमध्येच आपण बंद करायची आहे। प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात येत आहे, त्यामुळे तालुक्यातील परिवेक्षण यंत्रणेने आपल्याच तालुक्याचे लिंक पालकांपर्यंत पोचेल याची काळजी घ्यावी। पालकांना संबंधित शाळेचे केंद्र कोणते आहे हे शिक्षकांनी आधीच सांगणे गरजेचे आहे। यानंतर आपण संबंधित तालुक्याची लिंक ओपन केल्यानंतर केंद्राचे नाव येईल, केंद्र सिलेक्ट केल्यानंतर शाळेचे नाव येईल, त्यानंतर विद्यार्थ्यांचे मुलांचे नाव टाकून तो सध्या ज्या इयत्तेच्या वर्गात शिकत आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे। या सर्व बाबी लिंकमध्ये आहेत। विद्यार्थ्याने फक्त आपले नाव इंग्लिशमध्ये टाईप करून सर्वे फॉर्म भरायचा आहे। पालकांना व शिक्षकांना विद्यार्थ्यास टेक्निकल मदत करायची आहे। सर्वेमधील प्रश्न बहुपर्यायी असणार आहेत। विद्यार्थ्याने एकदा सर्वे फॉर्म भरून सबमिट करायचा आहे, फक्त पहिला रिस्पॉन्स ग्राह्य धरला जाईल। सर्वेची वेळ व कार्यपद्धती याबाबतीत पालकांना अवगत करणे या ठिकाणी गरजेचे आहे। सर्वेक्षण हे फक्त जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळांमधील इयत्ता 2 ते 8 विद्यार्थ्यांचे होणार आहे। इतर शाळांना लिंक पाठवू नये। अधिक माहितीसाठी आपणाला डाईटशी संपर्क साधावा लागेल। या सर्व मार्गदर्शक सूचना आहेत, यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही लिंक 9 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तर हे जे सर्वेक्षण होणार आहे ते 2 ते 8 विद्यार्थ्यांचे होणार आहे। यामध्ये 2 साठी 20 गुण आहेत आणि त्यासाठी विषय आहेत भाषा व गणित, आणि यासाठी प्रत्येक विषयासाठी 10 गुण देण्यात आलेले आहे। तर 3, 4, 5 हे सर्वेक्षण 40 गुणांचे होणार आहे। यासाठी भाषा, गणित, परिसर अभ्यास व इंग्रजी या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने 6वी, 7वी, 8वी या 3 वर्गांसाठी
50 गुणांसाठी हे शैक्षणिक सर्वेक्षण होणार आहे। यासाठी भाषा, गणित, विज्ञान, इंग्रजी व समाजशास्त्री या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे दुसरीसाठी 20 गुणांची चाचणी असणार आहे, तिसरीसाठी, चौथीसाठी व पाचवीसाठी 40 गुणांची चाचणी असणार आहे, तर सहावी, सातवी व आठवीसाठी 50 गुणांची चाचणी असणार आहे। आणि यामधील सर्व प्रश्न हे बहुपर्यायी प्रश्न असणार आहे आणि प्रत्येक विषयासाठी 10 गुण असणार आहेत। तर हे जे सर्वेक्षण आहे ते गुगल लिंकद्वारे घेतले जाईल। आपणास जी गुगल लिंक दिली जाणार आहे ती प्रत्येक तालुक्याची ही वेगळी गुगल लिंक दिली जाणार आहे आणि त्या गुगल लिंकला आपण टच करून हे सर्वेक्षण फॉर्म भरायचं आहे। आणि या सर्वेक्षणाची वेळ आहे सकाळी 9 ते 12, या वेळेतच आपणास हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे। जी गुगल लिंक आलेली आहे त्या तालुक्याच्या गुगल लिंकला टच केल्यानंतर आपणास जी समोर स्क्रीन दिसते त्या पद्धतीची स्क्रीन दिसते आणि यावर ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या पालकांनी व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचायच्या आहेत। ज्या आपण मागे सांगितलेल्या आहेत त्याच मार्गदर्शक सूचना या ठिकाणीही देण्यात आलेली आहे। त्याच्या खालच्या बाजूला जे डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला खाली नेक्स्ट बटन आहे। आपण या नेक्स्ट बटनाला टच करायचं आहे। ज्यावेळेस आपण या नेक्स्ट बटनाला टच करतो त्यावेळेस आपणास यापुढील स्क्रीन काय होणार आहे, ओपन होणार आहे आणि आपण पुढील स्क्रीनवर जाणार आहोत। या स्क्रीनवर आपणास केंद्राचे नाव सिलेक्ट करायचे आहे। आपले जे केंद्र आहे त्याच केंद्राचे नाव या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहोत। ज्यावेळेस आपण केंद्राचे नाव सिलेक्ट करतो त्यानंतर आपण जे खालच्या बाजूला नेक्स्ट बटन आहे किंवा नेक्स्ट टॅब आहे त्या टॅबला टच करायचं आहे। ज्यावेळेस आपण त्याला टच करतो त्यावेळेस आपणास पुढील स्क्रीन येते आणि या स्क्रीनवर आपणास ज्या केंद्रातील शाळा आहेत त्या सर्व शाळांची नावे आपणास दिसत आहेत। त्या सर्व शाळांमधून आपण आपल्या शाळेचे नाव सिलेक्ट करायचे आहे आणि नाव सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा आपण नेक्स्ट या बटणाला टच करायचं आहे। नेक्स्ट बटणाला आपण टच केल्यानंतर मुलांचे किंवा मुलीचे, विद्यार्थ्याचे नाव या ठिकाणी लिहायचे आहे। या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, हे जे नाव लिहित आहे ते आपण फक्त इंग्रजी लेटरमध्ये म्हणजे इंग्रजीमध्येच नाव लिहायचे आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट करून आपली इयत्ता निवडायची आहे। आपण ज्यावेळेस ज्या इयत्तेत शिकत आहोत तीच इयत्ता आत्ता आपण निवडायची आहे। म्हणजे मी चौथीच्या वर्गात असेल तर मी या ठिकाणी चौथीचीच इयत्ता निवडणार आहे आणि त्यानंतर आपण नेक्स्ट करायचे आहे आणि आपली प्रश्नपत्रिका सोडवायची आहे। सर्वेक्षण विषयाची जबाबदारी ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या विभागांना देण्यात आलेली आहे। यामध्ये प्राचार्य, डायट तसेच शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत। आपणासाठी मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे, केंद्रप्रमुखांकडून प्राप्त झालेली लिंक ही शिक्षकांपर्यंत पोचवायची आहे आणि शिक्षकांना प्राप्त झालेली लिंक ही पालकांपर्यंत वेळेत पोचवणे गरजेचे आहे। तर पालकांची जबाबदारी आहे ही लिंक 9 ते 12 या वेळेत फॉर्म भरून सबमिट करणे गरजेचे आहे। या सर्व जबाबदाऱ्या झाल्यानंतर सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण होणार आहे। सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर या सर्वेक्षणाचे विविध टप्प्यांमध्ये विश्लेषण, सादरीकरण केले जाणार आहे आणि यानंतर या सर्वेक्षणानंतर कृती कार्यक्रम ठरवला जाणार आहे आणि या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणीही केली जाणार आहे। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।